मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे कॉम्पिटिटिव एक्झाम हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा GR आज आलेला आहे आणि तो GR या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कार्यकक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट भ अराजपत्रित आणि गट क ही पदं सरळ सेवेने भरताना महापरीक्षा पोर्टल पद्धतीत बदल करून सुधारित परीक्षा पद्धतीचा वापर करण्याबाबत क्रिया राबवल्या जातील, त्यासाठी आता या GR मध्ये जे नियम दिलेले आहेत ते नियम लागू होणार आहेत हे आपण सर्वांनी लक्ष घ्यायचं आहे. यासाठी मित्रांनो, आपण बघू शकता 4 शासन निर्णय आणि 1 शासन शुद्धीपत्रक याचा संदर्भ याला दिलेला आहे. हे चारही जे शासन निर्णय आहेत हे चारही शासन निर्णय सरळ सेवा भरतीबद्दलचे आहेत आणि हे शुद्धीपत्रकसुद्धा त्याबद्दलचंच आहे. तर यामधले बरेचसे शासन निर्णय हे अधिक्रमित करण्यात आलेले आहेत, रद्द करण्यात आलेले आहे. नेमकं GR मध्ये काय आहे ते आता आपण जाणून घेऊया. मित्रांनो, प्रस्तावना जाणून घेणं खूप गरजेचं आहे जेणेकरून या GR च्या मागची पार्श्वभूमी काय आहे ते आपल्याला कळेल. भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कार्यकक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब अराजपत्रित आणि गट क संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समित्या, प्रादेशिक विभाग प्रमुखाच्या अध्यक्षतेखाली प्रादेशिक निवड समित्या, तसेच विभाग प्रमुखाच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय निवड समित्याची स्थापना ही करण्यात आलेली आहे. सदर पदभरतीची सर्वसमावेशक कार्यपद्धती संदर्भ क्रमांक दिनांक 13 जून 2018 शासन निर्णयान्वये विशद करण्यात आली होती. सामान्य प्रशासन माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संदर्भाधीन दिनांक 19 सप्टेंबर 2017 शासन निर्णयान्वये पदभरतीची प्रक्रिया राबविताना महापरीक्षा पोर्टलचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले होते. मित्रांनो, 19 सप्टेंबर 2017 जो GR होता त्याप्रमाणे महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातूनच सर्व परीक्षा राबाव्यात असं सांगण्यात आलेलं होतं. त्यानुसार भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कार्यकक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब आणि गट क संवर्गातील पदभरती प्रक्रिया महापरीक्षा पोर्टलद्वारे राबविण्यासंदर्भात सविस्तर सूचना संदर्भातील दिनांक 14 मार्च 2018 शासन परिपत्रकान्वये देण्यात आलेल्या होत्या. आता सामान्य प्रशासन विभागाने संदर्भातील शासन निर्णय दिनांक 20 फेब्रुवारी 2020, शासन शुद्धीपत्रक 24 फेब्रुवारी 2020 अन्वये दिनांक 19 सप्टेंबर 2017 शासन निर्णय अधिक्रमित करून शासनाच्या विविध विभागाच्या गट क आणि गट ड च्या पदभरती संदर्भात परीक्षा प्रक्रिया राबवण्याकरता MIIT कडून ज्यांना ही जबाबदारी दिली जाईल अशा OMR वेंडर कडून आणि त्यांच्या मार्फत कारवाई करण्याच्या सूचना या निर्गमित केलेल्या आहेत. म्हणजेच मित्रांनो, आता ज्या काही 7 खाजगी एजन्सीची निवड होणार आहे आणि ज्यांना ही जबाबदारी दिली जाईल अशा OMR वेंडर जे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत त्यांच्याकडून आता ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. मागचे बरेचसे GR संदर्भाधीन अधिक्रमित करण्यात आलेले आहेत. सदर सूचनाच्या अनुषंगाने भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कार्यकक्षेतील गट ब अराजपत्रित गट क संवर्गातील पदभरती संदर्भात महापरीक्षा पोर्टलचा वापर करण्याबाबतचे या विभागाचे संदर्भातील दिनांक 14 मार्च 2018 परिपत्रक देखील याद्वारे अधिक्रमित करण्यात येत आहे हे लक्षात घ्यायचं आहे. आता शासन परिपत्रक काय आहे बघा. गट ब राजपत्रित आणि गट क संवर्गातील पदभरतीच्या प्रक्रियेसंदर्भात असे आदेश देण्यात येत आहेत की संबंधित जिल्हा निवड समित्या, प्रादेशिक स्तरीय निवड समित्या तसेच राज्यस्तरीय निवड समित्यांनी पदभरती प्रक्रियेच्या स्पर्धा परीक्षासाठी यापुढे सामान्य प्रशासन माहिती तंत्रज्ञान विभागाच्या दिनांक 20 फेब्रुवारी 2020 शासन निर्णयात नमूद केल्यानुसार MIIT मार्फत ज्या वेंडरला ही जबाबदारी दिली जाईल त्या वेंडरच्या यादीमधून एकूण 7 वेंडरची निवड केली जाणार आहे. त्या 7 पैकी कोणत्याही एका OMR वेंडरची निवड करून परीक्षा प्रक्रिया पार पाडाव्यात. याकरिता संबंधित निवड समित्यांना समन्वय समिती म्हणजेच नोडल एजन्सी तसेच निवड समित्याच्या अध्यक्षांना समन्वय अधिकारी नोडल ऑफिसर म्हणून प्राधिकृत करण्यात येत आहे. निवड समितीच्या अध्यक्षांना आवश्यकतेनुसार हे अधिकार निवड समित्यातील कोणत्याही अधिकाऱ्यास प्रदान करता येतील. पदाची जाहिरात, निवड प्रक्रिया ते अंतिम निवड यादी प्रसिद्ध करणे या परीक्षा प्रक्रियेच्या संचालनाची जबाबदारी संबंधित निवड समितीची राहील. ज्यांच्याकडे ही जबाबदारी दिलेली आहे
आणि ज्या जबाबदार OMR वेंडरची निवड करण्यात आलेली आहे त्या सर्व OMR वेंडरकडून आणि संबंधित निवड समित्यांनी पदभरतीची प्रक्रिया ही राबवून घ्यायची आहे हे सुद्धा या 2 नंबरच्या मुद्द्यामध्ये सांगितलेलं आहे. उमेदवारांकडून स्पर्धा परीक्षाचे अर्ज स्वीकारणे, परीक्षा शुल्क स्वीकारणे, ते तपासणे, त्यावर योग्य ती प्रक्रिया करून परीक्षेचे प्रवेशपत्र तयार करणे, परीक्षेचा निकाल तसेच शिफारस झालेल्या न झालेल्या उमेदवारांच्या याद्या प्रसिद्ध करणे इत्यादी कामांसाठी संबंधित निवड समित्यांनी OMR वेंडर यांच्याबरोबर योग्य तो करारनामा सामंजस्य करार करणे आवश्यक राहील. करारासंदर्भात विस्तृत सूचना माहिती आणि तंत्रज्ञान विभाग संचालनालयाशी विचारविनिमय करून झाल्यावर त्या अनुषंगाने देण्यात येतील. जबाबदारी निश्चित झाल्यावर ते देण्यात येणार आहेत. संबंधित पदाच्या पदभरती संदर्भात परीक्षाच्या अभ्यासक्रमानुसार सुयोग्य प्रश्नपत्रिका तज्ज्ञ व्यक्तीकडून तयार करून घेणे, परीक्षार्थीचे संख्येच्या प्रमाणात प्रश्नसंच उत्तरपत्रिका तयार करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा प्रादेशिक राज्य निवड समित्याच्या अध्यक्षाची राहणार आहे. म्हणजेच मित्रांनो, ज्या काही प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी येणार आहेत त्या प्रश्नपत्रिका ह्या जिल्हा प्रादेशिक आणि राज्य निवड समित्याच्या जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून त्या निर्गमित होणार आहेत हे लक्षात घ्यायचं आहे. हे आदेश निर्गमित होण्यापूर्वी ज्या प्रकरणी जाहिराती प्रसिद्ध होऊन निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे अथवा परीक्षाचे आयोजन होणे बाकी आहे, म्हणजेच जेवढ्या काही आपल्या मागच्या जाहिराती आलेल्या होत्या 2019 त्यांच्या बाबतीमध्ये किंवा ज्यांची प्रक्रिया अजून झालेली नाही त्यांच्या बाबतीमध्ये हा मुद्दा क्रमांक 5 आहे. अशा सर्व प्रकरणी निवड झालेल्या म्हणजेच OMR वेंडरकडून पुढील कारवाई पूर्ण करण्यात यावी यासाठी त्या त्या संबंधित निवड समित्यांना सर्व आवश्यक माहिती MahaIT कडून हस्तांतरित करण्यात येईल. तर यापुढे ही सर्व माहिती तुमची आता OMR वेंडर यांच्याकडे जाणार आहे आणि संबंधित निवड समितीचे जे ठरवलेले अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून आपली निवड प्रक्रिया आता ही पुढे होणार आहे. निवड समितीच्या अध्यक्षांनी म्हणजेच विभाग प्रमुख, प्रादेशिक विभाग प्रमुख, जिल्हाधिकारी यांनी OMR वेंडर सर्व्हिस प्रोव्हायडर बरोबर होणारा करार आणि त्यांच्याशी संबंधित स्पर्धा परीक्षेच्या आयोजनाकरिता होणाऱ्या एकूण खर्चाची तरतूद, वाढीव तरतूद त्यांच्या कार्यालयीन अंदाजपत्रकात करून सदर खर्च मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा. मात्र संदर्भातील दिनांक 13 जून 2018 शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 6 येथे नमूद परीक्षा शुल्क दर हा कायम राहणार आहे. मागे जो 13 जून 2018 GR निघालेला होता आणि ज्यामध्ये परीक्षा शुल्क नमूद करण्यात आलेलं होतं तेच परीक्षा शुल्क आता पुढे सुद्धा राहणार आहे. सुधारित कार्यपद्धतीनुसार केल्या जाणाऱ्या वरील कार्यवाही संदर्भात काही आक्षेप उद्भवल्यास त्यांचे निराकरण करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा निवड समिती, प्रादेशिक निवड समिती, राज्यस्तरीय निवड समितीच्या अखत्यारीत येत असल्यास त्या संबंधित निवड समितीची राहणार आहे आणि पदभरती संदर्भात उद्भवणाऱ्या तांत्रिक बाबीविषयी सामान्य प्रशासन विभाग, माहिती तंत्रज्ञान, MahaIT मार्फत सल्ला पुरवण्यात येईल. पदभरती कालावधीत परीक्षा बाबतच्या तक्रारी निराकरण करण्यासाठी तक्रार निवारण कक्ष सुद्धा स्थापन करण्यात यावा असं सुद्धा सांगितलेलं आहे. भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कार्यकक्षेतील गट ब राजपत्रित इथे बघूया. भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कार्यकक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील सरळसेवी भरतीसाठी सामान्य प्रशासन विभागाने विहित केलेल्या कार्यपद्धतीपेक्षा वेगळी कार्यपद्धती काही मंत्रालयीन प्रशासकीय विभागाने विहित केलेली आहे. उदाहरणार्थ शिक्षण सेवक, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, पोलीस शिपाई गृह विभाग, कृषी सेवक कृषी आणि पदम विभाग, कंत्राटी ग्रामसेवक ग्रामविकास आणि जलसंधारण विभाग, अंगणवाडी सेविका महिला आणि बालविकास विभाग, आरोग्य सेवक सार्वजनिक आरोग्य विभाग, नगरपालिका मनपा इत्यादीतील अराजपत्रित पदावरील सर्व सेवा भरती, नगर विकास विभाग इत्यादी असे संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य शासनाच्या आधिपत्याखालील सर्व सार्वजनिक उपक्रम मंडळी, महामंडळी, संचालनालय त्यांच्याशी संबंधित पदभरतीसाठी प्रस्तुत सुधारित परीक्षा पद्धती पर्याय स्वीकारू शकतील. तर यांना सुद्धा हा पर्याय दिलेला आहे जेणेकरून त्यांना त्याप्रमाणे कारवाई करता येईल. सदर सुधारित आदेशामुळे संदर्भातील दिनांक 13 जून 2018 शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 5 याद्वारे रद्द करण्यात येत आहे. मित्रांनो, लक्षात घ्यायचं आहे 13 जून 2008 परिच्छेद 5 हा रद्द करण्यात आलेला आहे. तसेच सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 3 त्याकरता संदर्भ क्रमांक 11 येथील शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग 1917 निर्देशानुसार कारवाई करण्यात यावी ही तरतूद तसेच परिच्छेद क्रमांक 20 येथील तसेच स्पर्धा परीक्षेच्या आयोजनासंदर्भात काही अडचणी वाद उद्भवल्यास ही तरतूद रद्द करण्यात येत आहे. तर अशा प्रकारचा हा अतिशय महत्त्वाचा GR आहे.
आज तो निर्गमित झालेला आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तो तुमच्या निदर्शनास मित्रांनो आणलेला आहे. हे आदेश शासन परिपत्रक निर्गमित होण्याच्या दिनांकापासून तात्काळ अंमलात येतील. म्हणजेच मित्रांनो, आज जेव्हा हा जी आर निघालेला आहे, हा परिपत्रक निघालेला आहे, आजपासून आता भरतीच्या संदर्भामध्ये गट क राजपत्रित आणि गट ब राजपत्रित आणि गट क सर्वसेवा भरतीसाठी हे नियम आता लागू झालेले आहेत मित्रांनो. आणि याप्रमाणेच आता तुमच्या परीक्षा OMR सीटवर होणार आहेत हे निश्चित झालेलं आहे. तर अतिशय महत्त्वाची माहिती होती, या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. या जी आरच्या संबंधात, या परिपत्रकाच्या संदर्भात तुम्हाला काही शंका असतील, प्रश्न असतील तर कमेंट्स करा, जेणेकरून आपल्या शंकेचं निरसरण हे केलं जाईल. मित्रांनो, धन्यवाद.